या विषयातील पाठ सांख्यिकी बघणार आहोत. त्यामधील शेवटचा भाग म्हणजे वारंवारता वितरण सारणी बघणार आहोत. तर यामध्ये वारंवारता म्हणजे काय ते बघू पहिल्यांदा. एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकांची वारंवारता असे म्हणतात. वारंवारता सारणीमध्ये प्राप्तांक ताळ्याच्या खुणा व वारंवारता असे तीन स्तंभ केलेले असतात. यामध्ये सर्व प्राप्तांकांची बेरीज यन या कॅपिटल अक्षराने दर्शवतात. यामध्ये आपण आता सराव संकल्पांचा बघणार आहोत. त्यामध्ये उदाहरण क्रमांक चार, एका वसतिगृहाच्या खानावळीमध्ये 30 मुलांना जेवणामध्ये खालील प्रमाणे गोळ्यांची संख्या लागते, त्यावरून वारंवारता सारणी तयार करायची. यामध्ये किती गोळे लागतात ते दिलेलं आहे 30 मुलांना. तर वारंवारता सारणी तयार करताना काय करायचं, पहिल्यांदा तीन स्तंभ तयार करून घ्यायचे. पहिला स्तंभ असलो प्राप्तांक म्हणजे गोळ्या, त्यामध्ये दुसरा स्तंभ राहील ताळ्याच्या खुणा आणि तिसरा राहील वारंवारता. प्राप्तांक या पहिल्या स्तंभामध्ये आपल्याला पोळ्या दिलेल्या आहेत, पोळ्यांची संख्या ती लिहायची. ती लिहिताना काय करायचं, तर सर्वातला आत जो काय त्यापासून सुरुवात करायची, म्हणजे चढत्या क्रमाने करायची सुरुवात. सर्वातला आत अंक त्यानंतर त्यापेक्षा मोठा याप्रमाणे लिहायचे. तर या पोळ्यांच्या संख्या जर आपण बघितल्या तर यामध्ये 2, 3, 4 आणि 5 हे प्राप्तांक परत परत रिपीट झालेले आहेत, म्हणून आपण ते लिहिताना 2, 3, 4, 5 एक वेळा लिहिले. तर आता ताळ्याच्या खुणा म्हणजे तो प्राप्तांक 2 हा प्राप्तांक किती वेळा आलेला आहे ते लिहायचं आहे आपल्याला. 2 हा प्राप्तांक 9 वेळा आलेला आहे. ताळ्याच्या खुणा बघायच्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि वारंवारता म्हणजे किती वेळा आलेला आहे. नंतर दुसरा अंक आहे 3. 3 हा अंक 10 वेळा आलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 वारंवारता मध्ये 10 हा अंक येतो. त्यानंतर पुढचा प्राप्तांक आहे 4. 4 हा प्राप्तांक 8 वेळा आलेला आहे. ताळ्याच्या खुणामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि शेवटचा अंक आहे प्राप्तांक आहे 5. 5 हा 3 वेळा आलेला आहे. 1, 2, 3 शेवटी या सर्वांची बेरीज करायची. 10 अधिक 9 19, 19 अधिक 8 27 आणि 27 अधिक 3 30 याप्रमाणे आपण वारंवारता सारणी तयार करतो. धन्यवाद.